पुणे पोलीस न्यायालयाला मागणार शिवानी अग्रवाल यांची 7 दिवसांसाठी पोलीस कोठडी. पुरावे कसे नष्ट केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केले याचा तपास पुणे पोलीस करणार. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःचं रक्त दिल्याची शिवानी अग्रवालची कबुली. आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासात उघड. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार. शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पुणे पोलिसांची गुन्हे शाखा चौकशी करणार. ठाणे स्टेशनवर 63 तासांच्या ब्लॉकनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 विस्तारीकरणाचं काम पूर्ण. 11:15 सुमाराला पहिली ट्रायल ट्रेन यशस्वीरित्या धावली. आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत ठाण्यातील सर्व कामं पूर्ण होणार. मध्य रेल्वे आज सर्व चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करणार. वेळेआधीच ठाणे स्थानकातील मेगा ब्लॉक पूर्ण होणार. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा विशेष ब्लॉक आज दुपारी संपणार. प्रवाशांना दिलासा. आज 235 लोकल रद्द, तसंच 31 लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द. आजही प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींनी आज बोलावल्या 7 महत्वाच्या बैठका. पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी बैठकांचं सत्र. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार. भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. आज अरविंद केजरीवालांची पुन्हा कारागृहात रवानगी. लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं दिला होता अंतरिम जामीन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार. केजरीवालांना निवडणूक प्रचारासाठी 21 दिवस जामीन दिल्यामुळे आभार व्यक्त. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेचा निकाल. 50 विधानसभेच्या जागांसाठी अरुणाचलमध्ये मतमोजणी सुरू. 60 पैकी 43 जागांवर भाजपा आघाडीवर. लोकसभेआधी सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार. सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी मतमोजणी सुरू. 30 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्ष आघाडीवर. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकम यांच्याविरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घेतली दखल. एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरतेच असं नाही, मात्र त्यामुळे दिशा मिळते. निवडून आलो तर चंद्रपूरसाठी जीव तोडून काम करणार, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.